नमस्कार मित्रांनो प्रथमतः नवीन वर्षाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये गुगल ड्राईव्हमध्ये फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्स किंवा ॲडिओ कसे सेव्ह करायचे आणि आपण कुठेही कोणत्याही शहरामध्ये गेल्यानंतर तो फोटो व्हिडिओ आणि कॉन्टॅक्स समजा आपल्या मोबाईलमधून मोबाईल आपला हरवला किंवा आपल्या मोबाईलच्या मेमरी कार्डमधून तो फोटो डिलीट झाला असेल तो फोटो कॉन्टॅक्स किंवा व्हिडिओ परत कसा बॅकअप करायचा पंधरा जी बीपर्यंत डाटा आपल्याला फ्री मिळतो गुगल ड्रायव्हमध्ये गुगल ड्राईव्ह मी ओपन करतो खाली प्लसचं चिन्ह दिसत आहे त्याला ओके करून घेतो यानंतर अपलोड अपलोड हे नाव दिसत आहे त्याला ओके करून घेतो आणि अपलोड होऊन नाव ओके केल्यानंतर या ठिकाणी मी गॅलरीमध्ये जातो आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर जिथो कुठं आपला फोटो आहे तो फोटो या ठिकाणी प्रथमतः आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे उदाहरणार्थ माझा फोटो आल्बममध्ये आहे या ठिकाणी कॅमेऱ्याचे फोटो दाखवत आहे मी अल्बममध्ये जाऊन या ठिकाणी बघा आपण पंधरा जी बीपर्यंत डाटा आपण सेव्ह करू शकतो हा फोटो आहे मला वडचा एकदम जो बांध दाखवलेला तो फोटो मला अपलोड करायचा आहे गुगल ड्राईव्हला जेणेकरून मला तो नंतर कधीही मिळवता येईल म्हणजे माझा मोबाईल हरवला किंवा मेमरी कार्डमधून तो फोटा कायमचा डिलीट फोटो कायमचा डिलीट जरी झाला असेल तर तो मला परत मिळवता येईल बघा आपण पाहू शकतो की फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे मी याला टच करून फोटो पाहू पण शकतो की अपलोड झाला आहे याला टच करायचं एकदा टच केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तो फोटो अपलोड झालेला आहे जेणेकरून माझा मोबाईल हरवला किंवा मेमरी कार्डमधील तो फोटो कायमचा डिलीट जरी झाला तर तो मला गुगल ड्रायव्हन बॅकअप घेता येईल मित्रांनो माझा हा प्रयत्न आपणास कसा वाटतो तो व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून आवश्य हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा